ठीक आहे, सरकारने काय करावा हा सरकारचा निर्णय, परंतु शेजारच्या राज्यामध्ये निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातल्या ठराविक जिल्ह्यामध्ये सुट्टी, आता दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, परंतु मला नाही कधी आठवत की आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत असताना त्यावेळेस शेजारच्या, आता तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्य प्रदेशची निवडणूक झाली, ते आपल्या बॉर्डरवरचं स्टेट आहे, त्याच्यामध्ये अशा मध्ये गोव्याची निवडणूक झाली, त्याच्या आधी कर्नाटकची निवडणूक झाली, म्हणून काही तिथल्या लोकांना अशा सुट्ट्या दिलेला देशाची पार्लमेंटची निवडणूक असताना देशातल्या सगळ्या लोकांना सुट्टी देणं हे वेगवेगळे मी समजू शकतो, परंतु अशा प्रकारचे आदेश हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी काढलेले पाहायला मिळतात. वास्तविक पगारी सुट्टी देऊन टाकली, अशा प्रकारचं नवीन पायंडे पाडणं हे चुकीचं आहे. एक तर मुळात पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, 365 दिवसात जवळपास सगळ्या प्रकारच्या पगारी आजारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुट्ट्या असतात त्या जवळपास 250 जास्त सुट्ट्या आहेत आजच्या घडीला. 52 तर आपले आठवडे, 52 आणि 52 शनिवार रविवार झाले 104, म्हणजे 104 सुट्ट्या तर तिथंच गेल्या त्या पगारीच आहेत. आणि मी बाकीच्या जे सांगतोय आजारी किंवा इतर पगारी वगैरे वगैरे, आणि हा सणाच्या नंतर महापुरुषांच्या जयंतीच्या, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, ते आदराचं स्थान आहे, त्याच्यामुळे तिथं जे काही द्यायचं ते द्यावं, नाही तर त्याच्यावर बघा अजित पवार आज महापुरुषांवर विसरले असं काही नाहीये. पण एक गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, राज्याचा गाडा हाकताना तिथं काम करणारा अधिकारी कर्मचारी हा जर 6 महिने पगारी सुट्ट्या घेत असेल आणि 6 महिने एकंदरीत काम करत असेल तर हा जनतेचा टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे. मी पण अर्थमंत्री असताना ह्याबद्दल ज्यावेळेस माझ्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस मी चर्चा केलेली होती की ह्याच्यात काहीतरी आपल्याला थोडासा बदल करण्याची गरज आहे, परंतु बदल करत असताना विश्वासामध्ये घेऊन संघटना असतात, कामगार नेते असतात, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. परंतु त्याच वेळेस जनतेला पण कळलं पाहिजे की यांना 365 दिवसात किती दिवस सुट्ट्या मिळतात, असं माझं स्वतःचं अर्थमंत्री या नात्याने त्यावेळेस मत झालेलं होतं आणि मी त्याच्यात लक्ष घातलेलं होतं, पण तोपर्यंत आमचं सरकार गेलं.